हे चॅनल भूतांच्या असण्यावर कोणताही दावा करत नाही, पण हे चॅनल एका गोष्टीची तुम्हाला हमी मात्र देतं, या व्हिडिओतून निर्माण होणाऱ्या भीतीची। मी माझी गाडी पुन्हा माझ्या मुख्य प्रवासाकडे वळवली, कारण लावण्य आता ठीक वाटत होती, एकदम नॉर्मल, जणू ती कधी बेशुद्ध पडलीच नसावी। रात्रीचं छान वातावरण होतं, रिमझिम पाऊस सुरू होता, गार वारा सुटला होता, आणि त्यातच माझ्या शेजारी बसलेली लावण्या, एक सुंदर देखणी तरुणी। इतक्यात गाडीसमोर कोणीतरी आलं, ते अचानकच रस्त्याच्या मधोमध उभं होतं। मला काहीच कळलं नाही, मी झटकन गाडी वळवली। गाडीची चाकं रस्त्यावर घासत कर्कश आवाज करत गाडी रस्त्यावरच गोल फिरली। नशिबाने गाडी उलटली नव्हती, पण माझ्या गाडीसमोर अचानकच आलेल्या त्याला मी अक्षरशः उडवलंच होतं। तो कोणी सामान्य माणूस असला तर मला लगेचच त्याची मदत करणं गरजेचं होतं, पण तेच जर एखादं भूत असलं तर? पण ही वेळ तो विचार करण्याची नव्हती। मी हिम्मत करून गाडी बाहेर पडलो। ती व्यक्ती रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। तो पुरुष होता, त्याच्या शरीराची जराही हालचाल होत नव्हती। मी त्याच्याजवळ गेलो, त्याची अवस्था पाहून मला भोवळच येणार होती, कारण त्याचं डोकं गायब होतं। मी तिथे जागेवरच ढसाढसा रडू लागलो। समोरील दृश्य पाहून मला कापरीज भरली, माझे हात पाय गळून पडले। हे मी काय केलं होतं? मी तसाच भरल्या डोळ्यांनी गाडीकडे वळलो। मी एका निष्पाप माणसाचा जीव घेतला होता। मी गाडीत बसलो, त्याची स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली अवस्था मी लावण्याला सांगू लागलो। त्यावर ती शांतपणे म्हणाली, तो खरंच माणूसच होता ना? तशी आकाशात जोरात वीज कडाडली। म्हणजे तू त्याचं डोकं तिथे कुठे पाहिलंस का? तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी नाही समजलो। अपघातामुळे त्याचं शिर उडवलं गेलं की तू शिर नसलेल्याच एखाद्या माणसाला उडवलंस? तशी माझ्या अंगातून भीतीची एक लहर निघाली। मी घाबरतच डोळ्यांच्या कोपऱ्यातून गाडीच्या साईड मिररकडे पाहिलं। ते बिना डोक्याचं धड आता त्या जागेवर उभं होतं। पावसाचा वेगही आता वाढला होता, ते त्या पावसात भिजत होतं। तो झोटिंग होता। झोटिंग हा एक भूताचा प्रकार मानला जातो। याबद्दल अनेक गोष्टीही बोलल्या जातात। काही जण सांगतात हे भूत हिंदूंचं नाही, काही जणांच्या म्हणण्यानुसार या भूताचा संबंध काही ठराविक समाजाशी येतो, पण याचा ठोस पुरावा मात्र कोणाकडेच नाही। झोटिंगाचं वर्णनही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींमध्ये केलं जातं। काही जण सांगतात याला त्याचं शिरच नसतं, काही जण सांगतात हा अव्यवस्थित बेशिस्त आपलं तेच खरं करणारा असा असतो, जिवंतपणीही त्याचं घरदार नसतं, तो लबाडी करून लोकांची फसवणूक करून या भूताच्या योनीत प्रवेश करतो। त्याला हरवणं किंवा त्यावर मात करणं हे फार कठीण मानलं जातं। मी गाडीच्या साईड मिररमधून नीट पाहिलं तर त्या झोटिंगाला त्याचं शिरच नव्हतं, त्याच्या छातीवर त्याचे डोळे होते, त्याचे हात त्याचे पाय उलटे होते, कापलेल्या मानेतून भळाभळा रक्त वाहत होतं। त्याचं हे भयानक रूप पाहून मी घाबरलो। मी गाडी स्टार्ट केली, तिथे तो आमच्या दिशेने धावत आला। माझी गाडी वेग घेणार त्याच्याच आधी त्याने गाडीला पाठून धडक दिली। त्याने गाडीच्या पाठचाकाचा फोडल्या होत्या। तो गाडीत आत शिरू पाहत होता। इतक्यात माझ्या गाडीने वेग घेतला, तो मात्र तसाच पाठी लटकत होता। त्याचं शिर नसलेलं भयानक रूप पाहून माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते। तेवढ्यात त्याने स्वतःला आत ढकलले।
तो गाडीत पाठच्या भागातून आत शिरला होता. आता माझ्याकडे गाडी थांबवण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. मी रस्त्याकडेलाच गाडी थांबवली आणि लावण्यासोबत गाडीतून बाहेर पडलो. गाडीत एव्हाना तो पाठून पुढच्या सीटवर आला होता. संपूर्ण गाडी त्याच्या रक्ताने माखली होती. सीटवर, खिडक्यांवर फक्त रक्ताचे ताजे डाग दिसत होते. मी आजूबाजूला काही मिळतंय का ते पाहू लागलो. रस्त्याकडेलाच एक जाडजूड फांदी पडली होती. तिथे तो गाडीच्या पुढच्या उघड्या दारातून रेंगत बाहेर आला होता. तो सरळ माझ्यावर झेपावला. मी काही करणार त्याआधीच त्याने माझ्यावर उडी मारली. तसं माझ्या खिशातून ते दैवी मंत्रांचं पुस्तक खाली पडलं. त्याने माझा गळा आवळला होता. लावण्या हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती. तिला काय करावं कळतच नव्हतं. खरं तर तिला मला मारायलाच इथे मांत्रिकाने पाठवलं होतं. पण का कोणास ठाऊ, तिने सगळ्या ताकदीने त्याला माझ्या शरीरावरून दूर केलं आणि ती त्याच्यावर झेपावली. इथे मी अजूनही धक्क्यातच होतो, तर तिथे लावण्या त्याच्या इतकीच ताकदवान होती. पण मला जागेवरून उठताना पाहताच तिने सामान्य मुलीसारखं वागणं सुरू केलं. आता समोरचं चित्रच पालटलं होतं. तो तिला उरबाडत होता, तिच्या चेहऱ्यावर ठोसे मारत होता. मला त्यांच्यामध्ये पडणं भाग होतं. आमच्या तिघांमध्ये बराच वेळ हाणामारी झाली. शेवटी लावण्या एकीकडे जखमी अवस्थेत पडली होती आणि दुसरीकडे तो माझ्या छाताडावर बसला होता. तो माझ्यावर शेवटचा वार करणार इतक्यात लावण्याने आपल्या डाव्या हाताने ते पुस्तक उचललं आणि त्या झोटिंगाच्या जखमी मानेत खुपसलं. आकाशात जोरात वीज कडाडली. झोटिंग गायब झाला होता. त्या दैवी पुस्तकाने पुन्हा एकदा त्याचं काम केलं होतं. जीवावर बेतणारी ही लढाई एकदाची संपली होती. लावण्याच्या नाका तोंडातून रक्त वाहत होतं. माझी ही अवस्था काही वेगळी नव्हती, पण लावण्याने सलग दुसऱ्यांदा माझा जीव वाचवला होता. आम्ही दोघे कसेबसे धडपडत गाडीत जाऊन बसलो. आमच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. आमचे कपडे रक्ताने आणि चिखलाने माखले होते. मी गाडी स्टार्ट केली. मी अजूनही त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो. मी काहीही न बोलता गाडी सरळ पुढे नेली. मला कसंही करून तिथून लवकरात लवकर निघायचं होतं. तिथे लावण्या गाडीत पाठच्या सीटवर पडली होती. ती फार जखमी होती. गाडीतील आतील प्रकाशात तिने तिचा डावा हात पाहिला. हातात ते पुस्तक पकडल्याने तिचा संपूर्ण पंजाच वितळला होता. तिच्या डाव्या हाताच्या पंजावर आता उरली होती ती फक्त तिची हाडे. पण आता लावण्या तितकीच भयानक बनली होती, कारण या सर्व गडबडीत ते पुस्तक तिथेच रस्त्यावर पडलं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.